आज राष्ट्रीय युवक दिनानिमित्त आपण चर्चा करतो हो, निर्माण एक ध्यास या विषयावर निर्माण ही एक चळवळ आहे ज्याची मूळ संकल्पना डॉक्टर अभय बंग डॉक्टर राणीबंग यांची होती प्रशांत खोबराकडे गडचिरोली आपल्याशी बोलतात प्रशांत प्रश्न विचारा तुमचा हे जे शिबिर चालतात आपल्या सर्व तर्फे बरोबर याची आम्ही फक्त प्रॉपर गडचिरोली असतो हा हा शोध फक्त चौदा किलोमीटर गडचिरोली पासणार बर त्याची माहिती प्रॉपर शहरात सुद्धा आम्हाला मिळत नाही म्हणजे कसं बघा बाकी सगळे पूर्व अख्ख्या लोक तुम्हाला पुणे मुंबईचे इतिहासात दिसतात या ठिकाणी पण शहरातले कुठे दिसत नाही बाबा प्रॉपर जवळचे लोक तुमचा प्रश्न समजलाय जयप्रद उत्तर देतील त्याच नाही हा, हा मी मी हे नोट करेन कारण हा या प्रश्नाला खरंच काही उत्तर नाही म्हणजे त्यांचं म्हणणं की पुण्या मुंबईहून लोक येतात पण गडचिरोली पण हे तसं फारसं खरं नाही कारण या वेळेला आम्ही गडचिरोलीहून सुद्धा काही कॅन्डिडेट्स निवडलेत म्हणजे त्यांच्यापर्यंत ही, ही चळवळ पोहोचली त्यांनी ह्याच्यासाठी अप्लाय केलं आम्ही त्यांना इंटरव्ह्यू केलं आणि त्यांना सिलेक्ट केलं पण हा कदाचित तुमच्यापर्यंत पोहोचला नसेल पण आता आयबीएन लोकमतच्या द्वारे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो आहोत तो जरूर अप्लाय करा <laughs> आणि जसं परत दुसरं म्हणणं की निर्माण हे काय फक्त युवांची जरी चळवळ असली तरी फक्त ती अठरा ते पंचवीस वयोगटातल्या लोकांसाठीच मर्यादित आहे असं नाही तर निर्माण ही एक टेंडन्सी आहे तो एक थॉट प्रोसेस आहे एक विचारधारा आहे तर तुम्ही निर्माण होऊ की स्वतःच्या जीवनाचा अर्थ शोधणं किंवा जीवनाला काहीतरी नवीन अर्थ देण्याचा प्रयत्न करणं हे काही अठरा ते पंचवीस वयोगटापर्यंत मर्यादित असू <laughs> शकत नाही सो कोणीही याच्याशी जुळल्या जाऊ शकतो अमर जाधव हो कोल्हापूरहून आपल्याशी बोलतायत अमर तुमचा प्रश्न विचारा हॅलो हा हॅलो मला कोल्हापुरातील ज्या सामाजिक समस्या आहेत त्यावरती काम करायचं आहे म्हणजे युथला एकत्र घेऊन कार्य करायचं आहे तर निर्माण मार्गदर्शन भेटेल का मला याबाबत या जरूर जरूर मार्गदर्शन भेटेल आमचे लवकरच पश्चिम महाराष्ट्रात बहुतेक कोल्हापुरातच एक लोकल कॅम्प होतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा आमच्या वेबसाईट वर प्रत्येक रिजन नुसार एक रिजन कोऑर्डिनेटर आणि त्याचा नंबर फोन नंबर फोन किंवा कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन आहे सो प्लीज टच विथ आणि ती जी वेबसाईट आहे निर्माणची ती आपण दाखवतोय त्यांनी नोंद करून घ्यावी त्याची नोट करून घ्यावी आणि त्याला भेट द्यावी एक आणखी प्रश्न निर्माण आता अनेक चळवळी आहेत भारतामध्ये अनेक चळवळी उभ्या झाल्या निर्माणच असं स्वतःच वेगळे पण काय सांगते छान प्रश्न कसं आहे आम्ही म्हणतो की किंवा डॉक्टर अभय म्हणतात की एका चळवळीला एक चेव असतो एक जोश असतो स्पॉन्टेनिएटी असते पण कसं होतं कालांतराने ती चळवळ व्यक्तिकेंद्रित होते मग तो जसं जसं यु नो तो जोश हळूहळू उतरतो जसा जसा तो चेव कमी होतो तशी तशी ती चळवळ आणि त्याची इफेक्टिव्हिटी पण कमी होते तर आमच्या आमचा प्रयत्न असा आहे की ह्याला एक कुठेतरी शास्त्र शोधायचं यु नो म्हणजे एकीकडे त्याला एका शास्त्राचं सातत्य हवं आणि दुसरीकडे त्याला चळवळीचा उत्स्फूर्तपणा हवं तर ह्या दोघांचा मेळ घालणं हे कुठेतरी करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि अगेन बिकॉज डॉक्टर अभय बंगन राणी बंगार डॉक्टर्स अँड सायंटिस्ट त्यांचं जी तो उगम तिथून आहे म्हणजे ज्याला म्हटलं की खूप उत्स्फूर्त अशा भावना किंवा आणि शास्त्रीय विचार याचा संगम साधण्याचा तुम्ही आमचा जो चार दोन वर्षाचा चार शिबिरांचा करिक्युलम बघितला किंवा फेलोशिप हाँ, सुद्ध ही सुद्धा ही आयडिया आहे ही फार म्हणजे इट इंड्यूस अ सिस्टीमॅसिटी एक ऑर्गनायझेशन आहे त्याच्यामध्ये नुसतं उत्स्फूर्तपणा नाहीये त्याच्यामध्ये एक ऑर्गनायझेशन जयप्रत आपल्या जवळ अगदी थोडा वेळ आहे म्हणजे अगदी एक मिनिट आहे आणि त्याच्यामध्ये मला हे विचार असं वाटतं की निर्माण ही केवळ सामाजिक सोडवण्याचा प्रयत्न करत समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत नाही तर तरुणांना किंवा कोणालाही आपल्या जीवनाचं व्रत काय आहे आपली अभिव्यक्ती काय आहे हे शोधण्यासाठी सुद्धा मदत करते त्याबद्दल थोडंसं नाही आणि हे दोन वेगळ्या गोष्टी नाहीच आहेत मुळात म्हणजे समाजाची गरज आणि तरुणाची गरज ही एकच आहे कदाचित पण तो ब्रिज बांधला न गेल्यामुळे समाज पण उपेक्षित आहे आणि तरुण सुद्धा अर्धवट आयुष्य जगतोय तर ह्या दोघांची कुठेतरी सांगट घालणं स्वतःच पर्पज सापडणं स्वतःच्या आयुष्यात ह्याच्यात मध्ये निर्माणचा सक्सेस आहे प्रश्न किती सुटतील समस्या किती सुटतील हा प्रश्न नाहीच आहे तुम्हाला स्वतःची ओळख होईल का तुमच्या कामात ती ओळख झाली नो से सेल्फ हे निर्माणचं उद्दिष्ट आहे खरं म्हणजे इतकं बोलण्यासारखं आहे परंतु वेळेची मर्यादा असल्यामुळे आपल्याला इथे थांबावं लागतं तुम्ही आज इथे आलात आणि बोललात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार थँक्यू so आणि हे होतं आजचा टॉप टाइम पहा फक्त ए बेन